क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज भारताचा अमृत महोत्सवाचा सुवर्ण दिवस. सुनील त्र्यंबके. श्रीराम चौकात ध्वजारोहण आणि मानवंदना. भारतीयांचा प्रदीर्घ स्वातंत्र्य लढा पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले संसार दूर केले, प्रचंड यातना सहन केल्या. शेकडो क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आज भारताचा अमृत महोत्सवाचा सुवर्ण दिवस आपल्याला दिसला. तेव्हा त्या स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जे अतुलनीय शौर्य दाखवलं ते आपण कोणीही विसरता कामा नये, असं प्रतिपादन नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी केलं. वसंत टेकडीजवळ श्रीराम चौकात साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं सामुदायिक ध्वजारोहण आणि मानवंदना देऊन वंदे मातरमच्या घोषणा देत तिरंगा रॅली काढली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, मेजर योगेश क्षीरसागर, मेजर किरण परदेशी, गंगाधर भोसले, मधुकर भूतकर, देविदास गुड्डा, अमर मेट्टू, एकनाथ खिल्लारी, शेखर धाडगे, दिनेश कुलकर्णी, अण्णा चांदकोटी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले, भारत भूमी ही पुण्यवंतांची भूमी आहे. देशासाठी त्याग आणि बलिदान देणारे आपण सारे भारतवासी आहोत. संपूर्ण जगाला शांततेचा मंत्र आपणच दिला, त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता येथे नांदते. यावेळी चौकात ध्वजारोहण मेजर क्षीरसागर आणि परदेशी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तिरंगा रॅली काढून भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंद्रप्रस्थ लाठीकाठी टीमने प्रात्यक्षिके सादर केली.
प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. आज आपल्या देशाच्या 75 दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट या निमित्ताने आपण सेवन चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतो. तसेच सर्व आपल्या देशातील आपल्या नगर शहरातील सर्व ठिकाणी असे झेंडावंदन हा कार्यक्रम होतो. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने आज सर्वांनीच घरोघर झेंडे लावून खरंच आपल्या देशाची शोभा वाढवली. मी सर्वांना 75 झेंडावंदनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने श्री सुनील भाऊ त्र्यंबके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ध्वजवंदन हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खूपच दरवर्षीप्रमाणे सुंदर कार्यक्रम श्री साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि आमच्या भागाचे नगरसेवक श्री सुनील भाऊ त्र्यंबके कायमच उत्कृष्ट काम करतात. आज या अमृत महोत्सवानिमित्त आपणा सर्व देशबांधवांना श्री सुनील भाऊ त्र्यंबके आणि श्री साई सामाजिक संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. असाच आपला भारत शक्तिशाली बनो, हीच सदिच्छा.